आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच शाळेच्या वर्गाचं प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मात्र या घटनेनंतर शाळेनं प्रकरण दाबण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात झुलेलाल ट्रस्टची शाळा आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील क्लासरूम नंबर 24 आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी वर्गात इयत्ता 10वीचे 52 विद्यार्थी उपस्थित होते. वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच अचानक खिडकीजवळ सिलिंगचं प्लॅस्टर विद्यार्थिनीच्या डोक्यात कोसळलं. या घटनेत 3 विद्यार्थिनींच्या डोक्यात आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. स्कूल में श्लोक दे रहा था और हम लोग सेकंड लास्ट लेक्चर चल रहा था एंड देन 3 और 4 5 गर्ल्स को लगा है. या सब मैम वगैरह सब क्लास में आए थे. उन्होंने सारे बच्चों को शिफ्ट किया दूसरे क्लास में. देन फिर हमको ऑफिस में लेके गए, हमको दवाई भी लगाया. यही स्कूल में गई थी तो ऊपर से मैडम ने कॉल किया कि 5 मिनट आके बात कीजिए. तो हम डर गए, जल्दी फटाफट हस्बैंड वाइफ गए. तो गए तो उन्होंने बोला आपके बच्चे के ऊपर स्लोप गिरा है, सर पे लग गए और शोल्डर पे लग गए. आप देख सकते हैं स्कूल में, क्लास में या बाथरूम में लेके जाके. तो हमने बोला कोई बात नहीं है, हम घर पे जाके देखेंगे, हमारा बच्चा ऐसे अनकम्फर्ट लगेगा. तो अभी घर पे आए तो देखा तो उसको ज़्यादा ही लगा हुआ था और सर पे तो हमने देखा ही नहीं, अभी देखा कैसे लगा हुआ है. ऐसे कितने बच्चे जख्मी हुए रहेंगे? 4 बच्चे. कौन सा स्कूल है? झूलेलाल ट्रस्ट स्कूल, 10th स्टैंडर्ड. और आज स्कूल का कितवा दिन है? पहला दिन है या दूसरा दिन? नहीं नहीं, 10th को स्कूल इसके चालू हुए थे. तो क्या लग रहा है, स्कूल की नेग्लिजेंसी है? हो भी सकता है, अभी न्यू क्लास बनना है, न्यू क्लास बनने के बाद तो होना नहीं चाहिए इससे. हम बैठे थे और ऊपर से आके गिर गए सब स्लैब. कितने बजे की बात रहेगी? 8th लेक्चर रनिंग चल रहा था, लास्ट लेक्चर. और कितने बच्चे जख्मी हुए रहेंगे आपके साथ? हमारे क्लास में से 3 जनों को लगा बहुत सर पे. उसमें से आपको भी लगा? कौन से बच्चों लोग को लगा, उनका नाम मालूम है आपको? दिया, सिद्धि और जिया. फिर स्कूल वालों ने क्या किया? नीचे लेके उनको फिर 9th लेक्चर में छुट्टी मिली. दरम्यान या घटनेनंतर पत्रकार वार्ताकनासाठी शाळेत गेले असता सुरुवातीला असा काही प्रकार शाळेत घडलेलाच नसल्याचा दावा शाळेच्या महिला शिक्षिका आणि ट्रस्टीने केला. मात्र काही वेळातच हा दावा फोल करणारे पुरावे आमच्या हाती लागले, कारण ही संपूर्ण घटना वर्गात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 विद्यार्थ्यांना जखमी झालेलं आहे. आणि जेव्हा आम्ही इथे आलेलो तेव्हा त्या मामाला सांगितलं की काही झालेलं नाही, वर्गाचं रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि कुठल्या प्रकारचं कोणाला हानी झालेली नाही. शाळा प्रशासन सगळ्यात जास्त खोटं झाल्याचा प्रकार करत आहे आणि हा प्रकरण कुठेतरी घालण्याचा प्रयत्न करत आहे. आमची प्रथम मागणी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेतर्फे येत्या 15 दिवसाच्या स्ट्रक्चर ऑडिट, फायर ऑडिट करून यांनी LOC घेतली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना लागलेला आहे त्यांना या प्रकारानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन प्रशासनाला धारेवर धरलं. तसंच 15 दिवसात शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र या घटनेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. अमित जाधव, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.